नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय चोवीस सप्टेंबर पासून लागू तेवीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही झाला तर तो कोणाचा उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवानगी न देण्याची भूमिका घेतली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बीड आणि नगरवासी यांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावणार आहे याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी तपास यंत्रणांच्या तपासानंतर पुण्यात पी एफ आज आंदोलन करणार आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पी एफ आयनं आज केरळमध्ये संपाचं आवाहन करण्यात आलंय पुण्यातही आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्र सरकारचे पासष्ट लाखाहून अधिक कर्मचारी हे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवण्याची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टमधून अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी करण्याची घोषणा करू शकते मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसला आहे सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार प्रमोशनसाठी किमान सेवा शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर आहेत निर्मला सीतारामन या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत